राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि संदीप बजोरी यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी नागपूर खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. अमरावतीच्या निम्न पेढी प्रकल्प आणि बुलढाण्यातील जिगाव सिंचन प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. याबाबत कंत्राटदार अतुल जगतापांनी दोन जनहित याचिका दाखल केल्या आणि अजित पवार संदीप बजोरी यांना प्रतिवादी करण्याची मागणी केली आहे. कोर्टाने हा अर्ज मंजूर करत पवार आणि बजोरी यांना नोटीस बजावली आणि 25 नोव्हेंबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले. मात्र अजित पवार यांनी अशी कोणतीही नोटीस मिळाली नसून आपण पूर्णपणे अज्ञ भिन्न असल्याचं सांगितलंय. ते पंढरपुरात बोलत होते. मला अजून कुठलीही नोटीस मिळाली नाही बाबा. आपण पेपरमध्ये वाचलं ना? हां, मग पेपरमधल्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं समजण्याचं कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये मला ज्यावेळेस येईल आणि मी सुरुवातीलाच उत्तर तुम्हाला दिलेलं होतं की चौकशी करण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे, त्यांना चौकशीला उत्तर देण्याचं काम माझं चालू आहे. तर पेढी आणि जिगाव सिंचन प्रकल्प घोटाळा काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संदीप बजोरिया संचालक असलेल्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे निम्न पेढी प्रकल्पाचं कंत्राट दिलं. पात्रता नसताना कंपनीकडे खोटे आणि बनावट दस्तावेज सादर करून काम मिळवल्याचा आरोप आहे. अजित पवारांसोबत जवळचे संबंध असल्यानं कंत्राट मिळाल्याचा आरोप होतोय. कामासाठी मिळालेली आगाऊ रक्कम विधान परिषद निवडणुकीत वापरल्याचा आरोप. 36 महिन्यात करायचं काम 5 वर्ष लोटूनही पूर्ण झालं नाही.